मंच पर उपस्थित हमारे बेळगाव दक्षिण के उम्मीदवार और आप सभी के लाडले नेता मेरे मित्र अभय पाटिल जी, हमारी महापौर शोभाताई सोमनाचे, हमारे प्रवक्ता मारुति जिल्ले जी, हमारे दादा गुंडा बिरादार जी, गीताताई सुतार, यहाँ पर उपस्थित हमारे महाराष्ट्र से आए हुए मंत्रिमंडल में मेरे साथी महाराष्ट्र के ग्राम विकास मंत्री, और वैसे दिखते यंग है लेकिन छह टाइम के एमएलए यंग ही है, ऐसे हमारे गिरीश महाजन जी, हमारी तीनों महाराष्ट्र से गुजारी हुई बहनें, और यहाँ पर उपस्थित सभी बहनों और भाइयों, मुझे बहुत खुशी है कि आज बेळगावी में हमारे इंडस्ट्री के और अलग अलग क्षेत्रों से आने वाले लोगों के साथ संवाद करने का एक मौका मुझे यहाँ पर मिला है। और विशेष रूप से अभी अभी अभय जी ने बहुत संक्षिप्त में कुछ बातें आप सभी के सामने रखी है। देश में 9 वर्ष पूर्व आदरणीय प्रधानमंत्री मोदी जी के नेतृत्व में भारतीय जनता पार्टी की सरकार आई, और 9 वर्ष में एक प्रधानमंत्री अगर चाहे तो कितना परिवर्तन कर सकते हैं, ये भारत में हमको देखने को मिला। हम सभी जानते हैं कि 2014 में हम दुनिया की 11वीं सबसे बड़ी अर्थव्यवस्था थे, अब हम लोग दुनिया की 5वीं सबसे बड़ी अर्थव्यवस्था बने हैं। और सबसे खुशी की बात यह है कि 125 साल जिन अंग्रेजों ने हम पर राज किया उनकी इकोनॉमी को सरपास करते हुए भारत की अर्थव्यवस्था उनसे बड़ी हुई है। हमारे बेनके जी भी यहां पर आए हुए हैं, उनको भी मैं मंच पर निमंत्रित करता हूं। और आज जिस रफ्तार से हमारी अर्थव्यवस्था आगे बढ़ रही है, 2030 तक दुनिया की तीसरी सबसे बड़ी अर्थव्यवस्था ये भारत की अर्थव्यवस्था होगी। और मैं ऐसा मानता हूं कि एक विकसित भारत की ओर हम लोग आगे बढ़ रहे हैं। और जिस प्रकार से मोदी जी ने सुधार किया है, आप विचार कीजिए कि एक जमाना वो था जब भारत के तत्कालीन प्रधानमंत्री राजीव गांधी जी कहते थे, मैं दिल्ली से 1 रुपया भेजता हूं तो अंतिम व्यक्ति तक मात्र 15 पैसे पहुंचते हैं, 85 पैसे या तो व्यवस्था खा जाती है या दलाल खा जाते हैं। मोदी जी ने 9 वर्षों में ऐसी व्यवस्था खड़ी की कि दिल्ली से अगर 1 रुपया निकलता है तो पूरा 1 रुपया आखिरी आदमी तक जाता है, 1 पैसा कोई बीच में खा नहीं सकता। और मैं तो ऐसा कहूंगा कि कुछ चीजें जो हुई है, विशेष रूप से आधार, बैंक अकाउंट और मोबाइल का लिंकेज, ये जिस प्रकार से मोदी जी ने किया, जब मोदी जी जनधन अकाउंट खोल रहे थे तो लोग कहते थे अकाउंट खोलने से कौन सा फायदा होने वाला, लेकिन लोगों को उस समय पता नहीं था कि आगे क्या होने वाला। आज वो करोड़ों जनधन अकाउंट, जो लोगों के पास अकाउंट ही नहीं था, अकाउंट नहीं था तो उनके पास पैसा पहुंचाने के लिए कोई व्यक्ति आता था, जो व्यक्ति पैसा पहुंचाने आता तो अपने जेब में पैसा डालता था। जब इन सबके पास अकाउंट आया तो उनके हिस्से का पैसा मोदी जी ने सीधा उन तक पहुंचाया। और आज हम देख सकते हैं कि देश के अंदर चाहे वो शौचालय की योजना हो, चाहे प्रधानमंत्री आवास योजना हो, चाहे उज्ज्वला जैसी योजना हो, हर घर बिजली की योजना हो,
हर घर जल की योजना हो, स्टैंड अप इंडिया हो, स्टार्टअप इंडिया हो, महिलाओं के लिए योजना हो, ये सारी योजनाएं डिजिटल पद्धति से इस प्रकार से संचालित की गई कि अंतिम बेनिफिशियरी तक उस योजना का बेनिफिट पहुंचा। हम तो हमेशा कहते हैं कि गरीबी हटाओ का नारा कांग्रेस ने दिया, बिल्कुल सही बात है, लेकिन 30 साल तक वो केवल नारा देते रहे, गरीबों की गरीबी नहीं हटी। कांग्रेस के नेताओं की हट गई होगी पर गरीबों की गरीबी वैसी ही रही। पहली बार गरीब कल्याण का एजेंडा इस देश के अंदर मोदी जी ने लाया, क्योंकि अगर देश को आगे बढ़ाना है तो देश के सारे लोग जब तक विकास की मुख्य धारा में नहीं आते तब तक देश आगे नहीं बढ़ सकता। और इस बात को जानकर मोदी जी ने एक गरीब कल्याण का एजेंडा चलाया, जिसके कारण पहली बार गरीबों तक उनकी योजनाएं पहुंच रही है। और आज हम देख सकते हैं, हम लोग हमेशा जीडीपी ग्रोथ की बात करते हैं, लेकिन मोदी जी ने जीडीपी ग्रोथ को रीडिफाइन किया। पहले जीडीपी ग्रोथ की बात होती थी तो कॉर्पोरेट्स की बात होती थी, वो तो महत्व का है ही, क्योंकि देश में अगर कॉर्पोरेट्स और उद्योग नहीं होंगे तो देश आगे नहीं बढ़ सकता। लेकिन मोदी जी ने एक नई डिमांड क्रिएट की, जब देश के अंदर करोड़ों घर बने तो 32 कोर इंडस्ट्री को काम मिला, उनके लिए एक बिजनेस अपॉर्चुनिटी तैयार हुई, वहां से लेकर तो हमारे मेसन तक एक बिजनेस अपॉर्चुनिटी तैयार हुई, छोटा छोटा काम करने वाले आदमी को एक बिजनेस की अपॉर्चुनिटी तैयार हुई। तो ये सारे जो इंफ्रास्ट्रक्चर के काम हुए, ये इंफ्रास्ट्रक्चर के कामों के कारण गांव से जीडीपी ग्रोथ तैयार हुई, गांव में वस्तु और सेवाओं का निर्माण शुरू हुआ, और जिसके कारण देश आगे बढ़ा और सबको साथ में लेकर आगे बढ़ा। आज जब डिमांड क्रिएट हुई तो इंडस्ट्री को भी फायदा हुआ। अब आप तो समझ सकते हैं कि ये तो फाउंड्री क्लस्टर है, तो फाउंड्री के लोग भी देख सकते होंगे कि पिछले 8-9 सालों में किस प्रकार से डिमांड बढ़ती गई, और इसलिए एक नया प्रकार की अर्थनीति मोदी जी के माध्यम से इस देश के अंदर लाने का काम हुआ, जिसमें आप देखिए इंफ्रास्ट्रक्चर का हमारा स्पेंडिंग ये साल का 2013-14 का देखेंगे तो 1-1.5 लाख करोड़ था, उससे ज्यादा नहीं था देश में, 1.5-2 लाख करोड़। आज वही इंफ्रास्ट्रक्चर का स्पेंडिंग हम सालाना 10 लाख करोड़ से पार चले गए, इस साल 12-13 लाख करोड़ रुपया हम इंफ्रास्ट्रक्चर का स्पेंड कर रहे। और ये तो केंद्र सरकार का है, राज्य और अलग कर रहे। आज कर्नाटक जैसा राज्य है कि जिसने इंफ्रास्ट्रक्चर के ऊपर बहुत बड़े पैमाने पर निवेश किया है। तो इसके कारण एक जो दुनिया का मॉडल है कि इंफ्रास्ट्रक्चर लेड डेवलपमेंट, दुनिया की जिन अर्थव्यवस्थाओं ने इंफ्रास्ट्रक्चर को तैयार किया उन अर्थव्यवस्था को कभी पीछे मुड़कर नहीं देखना पड़ा। आप देखिए अमेरिका के राष्ट्रपति, उनका एक बहुत फेमस वाक्य है, उन्होंने कहा था कि अमेरिकन रोड्स आर गुड नॉट बिकॉज अमेरिका इज रिच बट अमेरिका इज रिच बिकॉज अमेरिकन रोड्स आर गुड। तो मुझे ऐसा लगता है कि ये जो इंफ्रास्ट्रक्चर का महत्व उन्होंने बताया था, ये भारत में पहली बार मोदी सरकार ने इसको इंप्लीमेंट किया। आप देखिए दो सरकारें भारत की ऐसी रही, एक अटल बिहारी वाजपेयी जी की सरकार की जिस सरकार ने गोल्डन क्वाड्रिलेटरल से लेकर तो प्रधानमंत्री ग्राम सड़क योजना तक ये योजनाएं तैयार की, देश में बड़े पैमाने पर निवेश किया, और उसके बाद सीधी मोदी जी की सरकार है कि जिसने इस निवेश को एक अलग ऊंचाई पर ले जाने का काम किया। तो इसके कारण बहुत बड़े पैमाने पर देश के अंदर आज एक वातावरण तैयार होता हमको दिखाई देता है। और एक और महत्व की बात है, आज हम लोग जब देखते हैं 2 साल पहले पीछे मुड़कर काय परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते, 2 वर्षापूर्वीचा लॉकडाऊनचा पीरियड तुम्ही आठवा, काय अवस्था होती, आपल्या नातेवाईकांनाही भेटायची भीती वाटायची आणि प्रत्येकाच्या डोळ्यासमोर एक प्रश्नचिन्ह होतं, आपण जिवंत राहू का, आपली मुलं जगतील का, आपण त्यांना काही देऊ शकू का, गरीब माणसासमोर प्रश्न होता
आपल्याला काही खायला मिळेल का? पण अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये एकीकडे मोदीजींनी जो गरीब आहे त्याच्याकरता 80 कोटी लोकांना मोफत अन्नधान्य देण्याची योजना तर चालवलीच, पण त्याचसोबत आपल्या देशामध्ये वॅक्सिन तयार करण्याचं काम केलं. जगामध्ये केवळ पाच देश वॅक्सिन तयार करू शकले, त्यामध्ये आपला भारत देश होता. आणि तुम्ही विचार करा, जर भारताने वॅक्सिन तयार केलं नसतं, आम्ही अमेरिकेपुढे, इंग्लंड पुढे किंवा रशियापुढे हात पसरून उभे असतो की आम्हाला वॅक्सिन द्या, आणि त्यांनी सांगितलं असतं नक्की देतो, आमच्या लोकांचं वॅक्सिनेशन उद्या मग तुम्हाला देतो. आजची स्थिती अशी आहे की आपल्या देशातलं वॅक्सिनेशन संपलं, दुसरा ड्राईव्हही संपला, अजूनही अमेरिकेमध्ये आणि इंग्लंडमध्ये ते 80% पोहोचू शकले नाही. म्हणजे झालं असं असतं की आमचे करोडो लोक मेले असते आणि आम्ही हात पसरून उभे असतो वॅक्सिन द्या वॅक्सिन द्या. मोदीजींना हे माहिती होतं आणि म्हणून आपल्या देशामध्ये वॅक्सिन तयार केलं आणि आपल्या देशामध्ये ते वॅक्सिन 130 कोटी लोकांना मोफत देण्याचा निर्णय मोदीजींनी घेतला. आणि वॅक्सिन तयार केलं हे तर एक आश्चर्य होतच, पण त्यापेक्षा मोठं आश्चर्य होतं की तुम्ही विचार करा की अगदी हिमालयापासनं तर कन्याकुमारीपर्यंत किंवा गुजरातपासनं अंदमानपर्यंत बर्फाची जागा असो, रेगिस्तान असो, छोटंसं गाव असो, एवढ्या मोठ्या देशामध्ये एकाच दिवशी एकाच वेळी सगळीकडे कोल्ड चेनच्या माध्यमातून, कारण हे वॅक्सिन कशातरी डब्यात टाकून नेता येत नव्हतं, त्याचं टेम्परेचर मेंटेन करावं लागायचं. 3 लाख कोल्ड चेन या देशामध्ये तयार करून प्रत्येक व्यक्तीपर्यंत हे वॅक्सिन पोहोचवण्याचं काम मोदीजींच्या माध्यमातून झालं आणि आज आपण सगळे इथे बसलेलो आहोत. त्याच्यानंतर कोविडच्या वेळेवर वेळ येत आहे, पण आपल्यापैकी कोणीही मरत नाही आहे, आपण आपलं काम करू शकतोय. याचं एकमेव कारण या देशामध्ये मोदीजींनी कोविडच्या काळात जी लीडरशिप दाखवून देशामध्ये वॅक्सिन तयार केलं, आणि आता आपणच नाही, भारताने 40 देशांना वॅक्सिन दिलं. आज ते देश देखील वॅक्सिन मैत्रीमुळे आपल्या पाठीशी उभे आहेत. मी परवा मॉरिशसला गेलो होतो छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या उद्घाटनाकरता, मॉरिशसच्या राष्ट्रपतींना भेटलो, त्यावेळेस ते राष्ट्रपती महोदय अतिशय गदगद होऊन म्हणाले की आम्ही भारताचे फार आभारी आहोत, कारण सगळ्यात पहिले भारताने आम्हाला वॅक्सिन दिलं, त्यामुळे आमचा देश वाचला, आणि म्हणून पंतप्रधान मोदीजींना आमचे धन्यवाद तुम्ही सांगा. आज हे जे काही आपल्याला ऐकायला मिळतं, आणि मग किंवा तिथपर्यंत ते थांबलं नाही तर आपल्या अर्थव्यवस्थेला चालना मिळाली पाहिजे म्हणून 20 लाख कोटी रुपयाचा त्या ठिकाणी पॅकेज हे मोदीजींनी आत्मनिर्भर भारत पॅकेज दिलं, आणि मग आपच्या MSME क्षेत्राकरता त्याची व्याख्या बदलवली, त्याच्याकरता नवीन कर्जाच्या योजना आणल्या, त्या ठिकाणी कॅपिटल इन्फ्युजन करण्याचा प्रयत्न केला. त्याचा परिणाम तुम्ही बघा, कोविड नंतर जगाच्या सगळ्या मोठ्या अर्थव्यवस्था मंदीमध्ये गेल्या. अमेरिका मंदीत गेली, ब्रिटनमध्ये तर प्रचंड मंदी आहे, अख्खा युरोप मंदीमध्ये गेलं, जपान मंदीमध्ये गेलं, चीन देखील मंदीमध्ये गेलं. एकच देश मंदीमध्ये गेला नाही, तो म्हणजे आपला भारत देश. कारण हा जो काही सप्लाय चेनचं डिस्रप्शन झालं होतं ते लक्षात घेऊन आमच्या उद्योगाला पुन्हा पायावर कसं उभं करता येईल या संदर्भात मोदीजींनी त्या ठिकाणी वेगवेगळ्या योजना आणल्या, आणि त्या योजनांमुळे आज आम्ही उभे झालो. आज बघा, जगाच्या पाठीवर भारताची स्थिती अशी आहे की आता जगाचा चीनवरचा विश्वास उडालेला आहे. आता जगाचं मत असं आहे की चीन जो 30 वर्ष जगाची फॅक्टरी होता, जगाचं 30% इंडस्ट्रियल प्रोडक्शन हे चीन करत होतं, ते सगळ्यांच्या लक्षात आलं की चीनमध्ये ठेवलं तर हा भरोशाचा देश नाही, आणि म्हणून आता ते China+1 विचार करतायत, सगळे लोक बाहेर पडतायत, आणि बाहेर पडत असताना आता त्यांचा प्रिफरन्स भारताला आहे. त्यामुळे येत्या काळामध्ये द नेक्स्ट फॅक्टरी ऑफ वर्ल्ड विल बी इंडिया. भारत हा जगाकरता तयार करेल ही अवस्था आता आपल्याला दिसायला मिळते, आणि त्याच्या अनुरूप अशा प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर आज देशामध्ये
माननीय मोदीजींच्या माध्यमातून तयार होत आहे. आणि म्हणून आज ज्यावेळी आपण कर्नाटकच्या निवडणुकीला सामोरं जातो त्यावेळी देशाच्या या विकासाच्या यात्रेमध्ये मोदीजींसोबत कर्नाटकचंही सरकार राहिलं पाहिजे. डबल इंजिनचं सरकार हे डबल वेगाने या ठिकाणी खऱ्या अर्थानं आपली यात्रा नेतो. आज कर्नाटक एक अतिशय प्रगतीशील राज्य आहे. काल परवाच एक इंडेक्स घोषित झाला की ज्याच्यामध्ये कर्नाटकचा पहिला क्रमांक आलेला आहे. आणि एवढंच नाही तर कर्नाटकमध्ये मोठ्या प्रमाणात आज बंगलुरू सारखं एक आय टीचं हब आहे आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी इंडस्ट्रीज आहे. त्यामुळे अशा प्रकारचे राज्य हे जर मोदीजींसोबत राहिलं तर हे डबल इंजिनचं सरकार कर्नाटकच्या विकासाच्या वेगाला दुप्पट गती त्या ठिकाणी देऊ शकतो. आणि हे याकरता महत्त्वाचं आहे की आपण बघितलं की देशामध्ये ज्या ठिकाणी इतर पक्षांची सरकार आहे त्या पक्षाच्या सरकारांनी जाणीवपूर्वक अनेक ठिकाणी मोदीजींच्या योजना सामान्य माणसापर्यंत पोचू नये असा प्रयत्न केला. काही योजना थांबवल्या, काही योजना स्लो केल्या, त्यामुळे देशाच्या विकासाच्या गतीवर त्याचा परिणाम होतो. एक राज्य जरी मागे राहिलं तरी देश मागे राहतो. आणि म्हणून आपण बघा जिथे जिथे मोदीजींसोबत चालणारं सरकार आहे तिथे तिथे वेग किती प्रचंड आहे. मी महाराष्ट्रात नाही तो महाराष्ट्रामध्ये अडीच वर्ष आमच्याकडे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि आताची जी शिल्लक सेना आहे त्यांचं एक सरकार होतं आणि अडीच वर्ष महाराष्ट्राची गती थांबली होती. आता आम्ही वेगाने ती गती वाढवली. इथे आपण बघितलं की मागच्या वेळी थोड्या जागा कमी पडल्या, 105 जागा मिळाल्या. थोड्याशा जागा कमी पडल्या तर काही दिवस सरकस चालली, कारण जागा कमी बसल्याबरोबर कुमारस्वामींना वाटतं माझे 20-25 आहेत, मीच मुख्यमंत्री आहे. काँग्रेसला वाटतं मीच मुख्यमंत्री आहे. आणि या ठिकाणी आता तर अनेक नवरदेव तयार झालेच आहे काँग्रेसमध्ये की ज्यांना असं वाटतंय की आपलं काहीतरी होणारच आहे. पण या सगळ्या लोकांना सरकार हवंय, ते कुठल्याही विकासाकरता नाही, कुठली योजना घेण्याकरता नाही. उलट या ठिकाणी मोदीजींचा विकास कसा थांबवता येईल आणि म्हणूनच आज ज्या प्रकारचे शब्द हे मोदीजींकरता वापरताय, काय साप म्हणताय, जहिरीला साप म्हणताय, खरं म्हणजे मोदीजींजवळ एक अशी पावर आहे की जे भ्रष्टाचारी, अनाचारी, दुराचारी लोक आहेत त्यांच्याकरता त्यांच्या पावरमधनं जहर निघतं आणि जे चांगले लोक आहेत त्यांच्याकरता अमृत निघतं, गरिबाकरता अमृत निघतं. आणि म्हणून जे भ्रष्टाचारी, अनाचारी, दुराचारी आणि अत्याचारी लोक आहेत यांना मोदीजी जहिरीले वाटतात, पण सामान्य माणसाला मात्र मोदीजी आपले वाटतात, आपल्या परिवारातले वाटतात. त्यामुळे काँग्रेसच्या लोकांनी मोदीजींना कितीही शिव्या दिल्या तरी कर्नाटक आणि भारत देश हा मोदीजींच्या सोबत आहे. आज मी आपल्याला हीच विनंती करण्याकरता आलो. आपण अभयजींना आशीर्वाद दिलाच आहे, यावेळेस पुन्हा अधिक मोठा आशीर्वाद हा आपल्याला त्यांना निश्चितपणे द्यायचा आहे. कारण डबल इंजिनच्या सरकारसोबत अभयजींची बोगी ही तेवढ्याच वेगानं धावत त्या ठिकाणी बंगलोरकडे गेली तर आपल्या विकासाला एक 100% मोठी चालना या ठिकाणी मिळेल. आणि म्हणून आपण सगळ्यांनी आपल्या माध्यमातून आणि आपण सगळे इंडिव्हिज्युअल्स नाही आहे, आपण या ठिकाणी अनेक वोटर्सला इन्फ्लुएन्स करू शकता. जे उद्योग क्षेत्रातले आहेत, जे वेगवेगळ्या व्यवसायातले आहेत, अनेकांचे आपले संबंध आहेत, त्यामुळे आपण हे सांगितलं पाहिजे की कर्नाटकमध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार येणं ही काळाची गरज आहे, ही तुमची आमची गरज आहे. ती काही भारतीय जनता पार्टीची एकट्याची गरज असं नाही आहे. तर आपल्याला मोदीजींसोबत चालायचं असेल तर भाजपचं सरकार कर्नाटकमध्ये आलं पाहिजे. आणि त्या दृष्टीनं आपण सगळ्यांनी आपला पूर्ण आशीर्वाद हा कमळाला द्यावा, अभय पाटीलजींना द्यावा. आणि येत्या 13 तारखेला इथे तर कमळ फुलणारच आहे, पण कर्नाटकमध्येही पूर्ण बहुमताने कमळ फुलवून आपण मोदीजींना आशीर्वाद द्यावा ही विनंती करतो आणि माझं म्हणणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद.